नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक 12 छोटे आजार घरगुती उपचार या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 2 विषयातील छोटे आजार घरगुती उपचार या पाठाचा स्वाध्याय. सांगा पाहू, शेजारच्या चित्रातील मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल? उत्तर, मुलाच्या हाताचे हाड मोडले असेल त्यामुळे त्याच्या हाताला प्लास्टर घातले असेल. 2. प्लास्टर घालण्याचे काम घरी करता आले असते का? उत्तर, नाही, त्यासाठी हाडांच्या डॉक्टरच्या दवाखान्यात जावे लागेल. सांगा पाहू, 3. चित्रातील मुलीला डॉक्टरांकडे कशासाठी आणले असेल? उत्तर, या मुलीला ताप आला असावा, तिला उपचारांसाठी डॉक्टरांकडे आणले असावे. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. सखूच्या आईचे डोळे टिंबटिंब दिसत होते. उत्तर, सखूच्या आईचे डोळे पिवळसर दिसत होते. 2. टिंबटिंब चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. उत्तर, साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. 3. धुतलेली जखम टिंबटिंब करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. उत्तर, धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. 4. आपली टिंबटिंब चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. उत्तर, आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. 5. डोळे पिवळसर झाल्यास टिंबटिंब झाल्याचे डॉक्टर सांगतात. उत्तर, डोळे पिवळसर झाल्यास कावीळ झाल्याचे डॉक्टर सांगतात. 6. सापाच्या विषावर उतारा असलेले टिंबटिंब सरकारी इस्पितळात मिळते. उत्तर, सापाच्या विषावर उतारा असलेले इंजेक्शन सरकारी इस्पितळात मिळते. 7. टिंबटिंब विष उतरण्याचा मंत्र म्हणतात. उत्तर, मांत्रिक विष उतरण्याचा मंत्र म्हणतात. 8. आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे कधीही टिंबटिंब करू नये. उत्तर, आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. 9. आजाराला उपचार देणाऱ्या सेवेला टिंबटिंब सेवा म्हणतात. उत्तर, आजाराला उपचार देणाऱ्या सेवेला वैद्यकीय सेवा असे म्हणतात. 10. छोटे आजार टिंबटिंब उपचारांनी बरे होतात. उत्तर, छोटे आजार घरगुती उपचाराने बरे होतात. 11. मोठमोठ्या शहरात टिंबटिंब वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. उत्तर, मोठमोठ्या शहरात नगरपालिका वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. आपली प्रकृती चांगली नसली की आपल्याला वेळच्या वेळी भूक लागते. चूक. 2. डोळे पिवळसर झाल्यामुळे अन्न दिसत नाही व नकोसे होते. चूक. 3. दुखणारा घसा मिठाच्या गरम पाण्याच्या गुळण्या केल्यावर 2 दिवसात बरा होतो. बरोबर. 4. घरगुती उपचाराला मर्यादा असतात.
बरोबर. 5. मांत्रिक साप चावलेल्याला लिंबाच्या पाल्यावर झोपवतात. बरोबर. 6. डॉक्टर्स आजारावर घरगुती उपाय सुचवतात. चूक. 7. मंत्र तंत्र मंत्रतंत्र अंगारे धुपारे व गंडे दोरे यांनी सर्व आजार बरे होतात. चूक. 3. खालील आजारांपैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत, कोणते आजार लवकर बरे न होणारे आहेत? आजारांची नावे: सर्दी, चिकुनगुनिया, हिवताप, खेळताना पडून खरचटणे, विषम ज्वर, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पोटाला तड लागणे, पाय मुरडणे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या दिलेल्या आजारांची लवकर बरे होणारे आजार व लवकर बरे न होणारे आजार या दोन गटात विभागणी करूया. लवकर बरे होणारे आजार: सर्दी, खेळताना पडून खरचटणे, पोटाला तड लागणे, गरम तव्याचा बोटांना चटका बसणे, पाय मुरगळणे. आता लवकर बरे न होणारे आजार पाहूया. चिकुनगुनिया, हिवताप, विषम ज्वर. 4. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सखूच्या ताईला कोणते पदार्थ कमीत कमी खा असे डॉक्टरांनी सांगितले? उत्तर: तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमीत कमी खाण्याचे पथ्य डॉक्टरांनी सखूच्या ताईला सांगितले. 2. सापाचे विष मंत्राने उतरते का? उत्तर: सापाचे विष मंत्राने उतरत नाही, त्यावर उतारा असलेला इंजेक्शन हाच उपाय आहे. 3. आजारावरचे घरगुती उपाय कोण सुचवतात? उत्तर: आजारावरचे घरगुती उपाय घरातले वडीलधारी आणि अनुभवी लोक सुचवतात. 4. सतत उलट्या होत असलेल्या व्यक्तीला काय खायला प्यायला द्यावे? उत्तर: सतत उलट्या होत असलेल्या व्यक्तीला लिंबाचे थंडगार सरबत द्यावे व दुसऱ्या दिवशी दही भात द्यावा. 5. ग्रामीण भागात आजारी लोकांकरिता कोणती सोय असते? उत्तर: ग्रामीण भागात आजारी लोकांकरिता शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालये असतात. 5. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सखूचा घसा का दुखू लागला? उत्तर: सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले म्हणून सखूचा घसा दुखू लागला. 2. कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली? उत्तर: कावीळ झाल्यामुळे ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. 3. सर्दीवर घरगुती उपचार कोणता? उत्तर: सर्दी झाली असेल तर छाती शेकवतात, झोपताना गरम पाण्याचा वाफारा देतात. सर्दीवर करावयाचे हे घरगुती उपचार आहेत. 4. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का? उत्तर: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायचे कोणतेही औषध कधीही घेऊ नये. 6. जरा डोके चालवा. अडुळशाच्या पानाचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो? उत्तर: अडुळशाच्या पानाचा अर्क सर्दी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी पडतो. 2. सर्दीची लक्षणे कोणती? उत्तर: सर्दीची लक्षणे: 1. नाकातून पाणी वाहू लागते. 2. डोके दुखते. 3. नाक व डोळे लाल होतात. 4. श्वास घ्यायला त्रास होतो. 5. अंग मोडून येते व उत्साह वाटत नाही. 6. कधी कधी बारीक ताप येतो. 3. बाम कशासाठी वापरला जातो? उत्तर:
डोकेदुखी, अंगदुखी अशा त्रासात थोडा आराम वाटावा यासाठी बाम वापरला जातो. बाम लावल्याने दुखऱ्या भागात थोडी उष्णता निर्माण होते व त्यामुळे दुखऱ्या भागाला आराम वाटतो. 4. ताप उतरल्याची खूण कोणती? उत्तर, ताप उतरतो तेव्हा खूप घाम येतो, उकडल्यासारखे वाटते. प्रश्न क्रमांक 6, काय करावे बरे? मुंबईच्या एका शाळेत हेलन 4th शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली, तिची शुद्ध हरपली, पायाला जबरदस्त दुखापत झाली. उत्तर, हेलनला लगेचच हॉस्पिटलला नेले पाहिजे, तिच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. तो जास्त न हलवता हलकेच तिला डॉक्टरांच्या ताब्यात द्यावे, त्यानंतर तिच्या घरच्यांना बोलावून घ्यावे. डॉक्टरांचे उपचार सुरू झाल्यावर तिला कितपत आणि कोठे दुखापत झाली आहे ते समजेल. प्रश्न क्रमांक 7, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. 1. वर्गातल्या मुलाला हाताला जखम झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर, वर्गातल्या एखाद्या मित्राला हाताला जखम झाली तर ती जखम प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावू, त्यावर कापूस ठेवून जखम बांधू, अशी मदत करू. 2. तुम्ही कधी आजारी पडला आहात? त्यावेळी कोणते उपचार केले होते? उत्तर, एकदा पोट बिघडल्याने, अपचन झाल्याने सतत उलट्या होत होत्या, त्या दिवशी घरच्यांनी मला उपाशी ठेवले, फक्त लिंबू सरबत दिले, दुसऱ्या दिवशी दही भात खायला दिला, हळूहळू माझे पोट पूर्वपदावर आले. 3. तुमच्या परिसरातील वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांची नावे सांगा. उत्तर, माझे गाव वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात आहे. आमच्या रिठाड या गावात जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. मोठ्या आजारासाठी लोक वाशिमला सिव्हिल हॉस्पिटलला जातात. त्याचबरोबर गावात व तालुक्यात अनेक खाजगी दवाखाने व हॉस्पिटल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4th परिसर भाग 1 विषयातील छोटे आजार घरगुती उपचार या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे, प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, छोटे आजार घरगुती उपचार या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.